गणेशाय नमः, श्री सरस्वती भ्यो नमः, श्री गुरु भ्यो नमः, इष्ट देवताय नमः, कुल देवताय नमः, स्थान देवताय नमः, वास्तु देवताय नमः, ग्राम देवताय नमः, सर्व देव देवता भ्यो नमः, मातृपितृ देवता भ्यो नमः, ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। चला पाहूया आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज माघ शुद्ध चतुर्दशी आहे, आज आश्लेष नक्षत्र आहे आणि आज पौर्णिमा दुपारी 3:33 आहे पासून सुरू होते। आज संत गाडगे बाबा जयंती आहे आणि आजचा दिवस हा शुभ दिवस आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। आज लाभदायी वेळ आहे 8:29 ते 9:57, आवृत्त वेळ आहे 9:57 ते 11:27, सिद्धी वेळ आहे दुपारी 12:52 ते 2:29 पर्यंत आणि राहूकाळ आहे 31 ते 3 वाजेपर्यंत। राहूकाळामध्ये महत्त्वाची कामं करायची नाही। पहिली रास आहे मेष रास। आज आपला दिवस उत्साहवर्धक असणार आहे। आपल्या आवडी निवडी, कला, छंद, जोपासना आज होऊ शकते। आज स्वतःसाठी वेळ काढाल। आज तुमच्या मुलांनाही उत्तम वेळ तुम्ही द्याल। दुसरी रास आहे वृषभ। आज कुटुंबासोबत रममाण व्हाल, त्याला मनाजोगता वेळ द्याल, काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल, त्यात कुटुंबियांचे मतही विचारात घ्याल, काही सुग्रास भोजनाचा भेद आज तुम्हाला मिळू शकतो। तीन मिथुन। आज वैवाहिक जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल, जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। आपण हे जोडीदाराला जोडीदाराचे ज्या भावभावना आहेत त्या समजून घ्याल। व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज काही नवीन कल्पनांचा अवलंब तुम्ही करू शकाल। आणि चौथी आहे कर्क रास। आजच्या दिवशी उत्तम ग्रहसौख्याचा आनंद घ्याल। आज आपले घर स्वच्छ, टापटीप, नीटटके ठेवण्यामध्ये तुमचा कल असणार आहे। कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य तुम्हाला आज प्राप्त होईल। पाचवी सिंहरास। आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल, मात्र निराश न होता आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करावे लागेल। सहावी कन्यारास। आज घरातच रममाण वाढ, उत्तम ग्रहसौख्याची अनुभूती आज मिळेल, घरातील ज्येष्ठांची सेवा कराल, घरातील काही अडकलेली कामे आज मार्गी लागतील, पाहुण्याचे आगमन संभवते। सातवी तुळरास। आज अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करून अपेक्षित ध्येयप्राप्ती होऊ शकते, काही धाडसी निर्णय घ्याल, त्यात भाग्याचेही साथ तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। मार्शल योगाला आपलंच करावं लागेल, त्यामध्ये करता मार्शल योग ह्या पुस्तक अभ्यासा किंवा योगाला सुरुवात करा। आठवी वृश्चिक रास आहे। आज इतक्या दिवसाच्या भेटीनंतर भाग्याची प्राप्ती होणार ही शक्यता आहे, काही धार्मिक कार्य तुम्ही सहभागी व्हाल, ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचा प्रवासचा योग आहे। नवी धनुरास। आज आपण आपल्या कामाप्रती अधिक जागरूक व्हाल, काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल, आज वरिष्ठांची मर्जी संपादन कराल, आपल्या कामातून आज कर्तव्यपूर्तीचा आनंद होऊ शकतो। दहावी मकर रास। आजचा आपला दिवस तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाऊ शकतो, काही अनावश्यक काळजी, चिंता सतावी, खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा लागेल, अविचाराने कोणतीही कृती आज करू नका, नित्य उपासना आणि हनुमान स्तोत्र अभ्यास। अकरावी कुंभरास। आजच्या दिवशी अनेक दिवसापासून मनात असलेल्या इच्छा अपेक्षेची पूर्ती होणार आहे, प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी संभवत आहेत, आपला सहवास सर्वांना हवावा असं वाटू शकतो। आणि बारावी मीनरास आहे। आज आपला दिवस आनंद, उत्साह, स्फूर्ती यांनी युक्त असा असणार आहे, बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील, आज स्वतःसाठी वेळ काढाल, आजच्या सुंदर दिवसाचा योग्य उपयोग करून घ्या। धन्यवाद, शुभम भवतो,
पण त्या अगोदर मी नेहमी सांगत आलेले दर गुरुवारचा योग सद्गुरु हिरी दरबार चुकवू नका, कारण तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतं आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग मिळू शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.